तर हाय फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे परिका किचनमध्ये. आणि आज आपण आणलेली हे टू इन वन रेसिपी. तर ही टू इन वन रेसिपी आहे मुलांच्यासाठी, टिफिन बॉक्ससाठी मुलांच्या आलू पराठा आणि मोठ्यांच्या नाश्त्यासाठी सकाळचा पौष्टिक असा नाश्ता आलू पराठा. तर ही आपली टू इन वन रेसिपी एकदम छान अशी आहे आणि कमी वेळेत आणि झटपट अशी बनणारी आहे. तर बघा तुम्ही की कशा प्रकारे इथं बनलेले आहेत आपले आलू पराठे. तर ही आपली टू इन वन रेसिपी आहे मुलांच्या टिफिनसाठी आणि मोठ्यांच्या नाश्त्यांसाठी. तर चला मग बनवायला स्टार्ट करूया रेसिपी. तर पहिल्यांदा मी इथं घेतलेलं आहे गहूचं पीठ एक मोठी वाटी आणि आता त्यामध्ये मी ॲड करत आहे मीठ 2 चमचे आणि त्याचबरोबर यामध्ये मी ॲड करून घेणार आहे छोटे 2 चमचे तेल. आणि या सगळ्यांना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला याचं कणिक मळून घ्यायचं आहे छान असं. बघू शकता तुम्ही इथं मी थोडं थोडं पाणी ॲड करून घेत आहे आणि इथं आपलं असं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता याला मी थोडंसं पंचेस देऊन सॉफ्ट असं करून घेणार आहे. छान असं आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे हे पीठ. थोडं थोडं पाणी ॲड करून बघा मी कशा प्रकारे हे सॉफ्ट करून घेत आहे पीठ. त्यानंतर आता मी याला रेस्टला ठेवणार आहे. तर रेस्टला ठेवण्यासाठी मी याला कवर करून घेणार आहे ओल्या कपड्यानं आणि ओल्या कपड्यानं कवर करून फक्त 15 मिनिटे याला मी रेस्टला ठेवणार आहे. त्यानंतर आपण बघूया आपली स्टफिंग. तर स्टफिंगसाठी मी इथे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि इतके सॉफ्ट असे उकडून घेतलेले आहेत. आता त्यांना मी हातानं मॅश करून त्यामध्ये मसाले ॲड करून घेणार आहे. तर पहिल्यांदा इथं मी ॲड करते हळद 1/2 चमचा छोटा, त्यानंतर लाल तिखट 1 चमचा छोटा, गरम मसाला 1 चमचा आणि मीठ 1 चमचा. त्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर कट करून ॲड करणार आहे आणि या सगळ्यांना छान असं मिक्स करून एकजीव करून आपल्याला याचं छान असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथं कशा प्रकारे मी केलेलं आहे एकजीव असं हे मिश्रण. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपली स्टफिंग तयार झालेली आहे आणि पीठ पण भिजलेलं आहे 15 मिनिटं झालेले आहेत. आता याला फक्त मी काढून घेऊन थोडंसं हाताला तेल लावून घेऊन 1-5 मिनिटे आणखीन त्याला स्मूथ करून घेणार आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हे पीठ स्मूथ करून घ्यायचं आहे आणि 1-5 मिनिटात हे स्मूथ होतं पण. तर यानंतर आता आपलं पीठ सॉफ्ट झालेलं आहे आणि आता मी बाजूला ठेवते आणि त्यातलं छोटंसं पीठ काढून घेते. आणि जसं आपण पुरणपोळीला बनवतो त्याचप्रकारे मी हातावरती त्याचा गोळा बनवून घेते आणि त्याच्यामध्ये मी वाटी बनवून आपलं स्टफिंग ॲड करून घेते. तर स्टफिंग इथं मी भरपूर असं ॲड करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्या पराठ्यामध्ये स्टफिंगची टेस्ट येईल अशी. तर अलगत हातीनं त्याला पॅक करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही इथं मी कशाप्रकारे पॅक करून घेत आहे ते. तर याच पद्धतीनं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि थोडंसं सुकं पीठ घेऊन जसं आपण चपाती लाटतो त्याचप्रकारे लाटून घ्यायचं आहे. एकदम अलगद हातीनं लाटून घ्यायचं आहे जसं आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे राऊंड लाटून घ्यायचं आहे. आता यानंतर आपलं राऊंड लाटून झाल्यानंतर मेन जी गोष्ट आहे ती आता आहे. असंच आपण राऊंड ठेवलं तर ते दिसायला एवढी खास नाही वाटत, मुलांना अट्रॅक्टिव्ह हवं असतं. तर त्याच्यासाठी फक्त मी याला चाकूच्या मदतीनं स्क्वेअरमध्ये कट करून घेते आणि एकदम बघा कसा छान मग पराठा दिसतो ते आपला स्क्वेअरमध्ये कट करून घेतलं तर. कट झालेले जे पीठ आहे त्याच्यापासून पण तुम्ही पुन्हा पराठा बनवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मी हे साईडला ठेवून घेते एका प्लेटमध्ये पराठा आणि दुसरा पराठा याच पद्धतीनं करून घेते.
सेम प्रोसेसनच मी दुसरा पराठा पण करून घेणार आहे। त्यामध्ये छान अशी स्टफिंग भरून चपाती सारखं लाटून आणि त्याला चाकूच्या मदतीने स्क्वेअरमध्ये कट करून घेणार आहे। मुलांचं एक वैशिष्ट्य असतं, मुलांचंच काय सगळ्यांचंच एक वैशिष्ट्य असतं की जे दिसायला अट्रॅक्टिव आहे ते खायला पण छान आहे, असं एक सगळ्यांची सायकोलॉजी बनलेली असते। म्हणून फार अट्रॅक्टिव बनवायची गरज असते। आता इथं मी त्याला भाजून घेते, म्हणून जितकं दिसायला छान असेल तितकंच खाण्यात पण अट्रॅक्टिव असतं। तर अट्रॅक्टिव बनवण्यासाठी मी याला चौकोनमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तर मुलं एकदम आवडीनं खातील हे हा पराठा। आणि मोठेसुद्धा चहाबरोबर नाश्त्याला किंवा दहीसोबत म्हणा एकदम आवडीनं खातील। तर एक 5 मिनिटानंतर आपल्याला इथं पलटी करून घ्यायचं आहे आणि जिथं पीठ जास्त झालेलं आहे तिथं फक्त जास्त तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पीठ आपलं हे मॅच होऊन जातं। त्यामध्ये तुम्ही इथे तूप पण लावू शकता, तुपानं तर फार छान टेस्ट येते आणि पौष्टिक पण असतं तूप। तर आता याच्यानंतर मी याला पलटी करून घेते आणि हाय फ्लेमवरती छान असं भाजून घेते। दुसऱ्या साईडनं पण छान असं तेल लावून घेते मी याला आणि झटपट असा पराठा आपला लगेच 5 मिनिटात बनून तयार होतो। तर बघू शकता तुम्ही शेकल्यानंतर किती छान वाटत आहे हा पराठा, याचे लेयर्स पण खुलले आहेत। तुम्ही तर बघू शकता लेयर्स याचे कशा प्रकारे खुललेले आहेत, ते बघा याचे लेयर्स कसे उघडले आहेत ते। तर छान असा टेस्टी पराठा आपला बनून तयार आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा। नाश्त्यासाठी पण आणि मुलांच्या टिफिनसाठी पण 2-in-1 रेसिपी आहे ही। दुसरा पराठा पण मी अशाच प्रकारे शेकून घेते, 5 मिनिटानंतर पलटी करून घेऊन दुसऱ्या साईडनं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे छान असं। त्यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडनं पण शेकून घ्यायचं आहे। तयार आहेत आपले हे गरमागरम पराठे। तर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर बेल आयकनही प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील। तर याची पण लेयर्स उघडलेले आहेत आणि बघा हा पराठा दिसायला किती छान दिसतो, ते जे डोळ्यांना दिसायला छान दिसतं ते खायला पण फार छान असतं। तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती। तर तयार आहेत आपली ही 2-in-1 रेसिपी, मुलांचा टिफिन बॉक्स बरोबर मोठ्यांच्यासाठी सकाळचा पौष्टिक असा नाश्ता। तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती। आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि अजून अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी तुम्ही याला समोशासारखं फोल्ड करून पण मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये पॅक करू शकता। बघा किती सॉफ्ट असे बनलेले आहेत हे पराठे आपले। तर नक्की नक्कीच ट्राय करा ही रेसिपी, अगदी झटपट अशी बनून तयार होते आपली ही रेसिपी। आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ती। तर व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू।